वेदांता पाठोपाठ कोकणातला रिफायनरी प्रकल्प सुद्धा राज्याबाहेर जाण्याची शक्यता. कंपनीकडून सरकारला एक महिन्याचं अल्टिमेटम दिल्याची सूत्रांची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये येणारं ड्रग्स पार्क आदित्य ठाकरे सुभाष देसाईंमुळे राज्याबाहेर गेलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गंभीर आरोप. प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय जुलैमध्येच झाला. महाराष्ट्रात संलग्न प्रकल्प उभारणार वेदांता फॉक्सकॉनचं स्पष्टीकरण. राजकीय स्वार्थासाठी चुकीचे दावे. फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. नाशिक धुळ्यात बदल्यांसाठी पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचं उघड. बदली घोटाळ्यामध्ये 16 अर्जदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटामध्ये दरड कोसळली. साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. पुढचे 2 दिवस मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये येलो तर पालघर, रायगड आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे